भविष्य सांगतोय. नमस्कार, तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण आलेलो आहे एमएमएलएच्या संक्रांतीच्या प्रोग्रामला आणि इथे काय करणार आहे, कसा प्रोग्राम होणार आहे त्यात आपण बघूया. आता आपण इथे प्रोग्राम साठी रजिस्ट्रेशन करतो. एमएमएलएच्या प्रोग्रामला गेल्यावरती आपल्याला प्रत्येक प्रोग्रामला रजिस्ट्रेशन करायलाच लागते, म्हणून आता आम्ही रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांनी महिलांना असं हार्दिक कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांनी माझ्या मम्मीला वाण पण दिले आणि नंतर त्यांनी आम्हाला सगळ्यांना कालनिर्णय दिलं, कालनिर्णय कॅलेंडर ते दिलं आणि मकर संक्रांती होती तर तिळगूळ तर हवेच म्हणून तिळगूळ पण दिले. वर्षभर काय काय कार्यक्रम होणार आहे महाराष्ट्र मंडळाचे त्यांनी असा असा तिकडे बोर्ड लावला होता. हा जो कार्यक्रम होता तो असं दुपारच्या वेळी होता, तर आम्ही जेव्हा तिकडे पोचलो तेव्हा त्यांनी असं लंच सर्व करायला ऑलरेडी चालू केलं होतं. त्यांनी अशी इथे संक्रांती होती तर मग संक्रांतीला गुळपोळी तर पाहिजेच, त्यांनी अशी गुळपोळी पण तिथे ठेवली होती आणि बाकीचे सगळं जेवण पण तिथे होतं. जेव्हा आम्ही जेवत होतो तेव्हा असे वासुदेव आम्हाला दिसले आणि ते वासुदेव आम्हाला आमचे भविष्य सांगत आहे. अरे बाप रे, आयुष्य मोठा आहे, आयुष्य ठरवायचं असेल कॅलिफोर्नियात राहायचं का बाहेर जायचं, मला वाटतं कॅलिफोर्नियाच्या मागे जायचं नाही. न्यू जर्सी तर नकोच नको, नको नको, डेंजर आहे, न्यू जर्सीला जायचं नाही. आणि मला फ्रेंड्स खूप कमी आहेत पण जे आहे ते क्लोज आहे. तुमचं नाव काय? एकच वर्ष झालेला आहे. जेवण झाल्यानंतर आपल्या मराठी मुलांना आपली संस्कृती कळावी म्हणून त्यांनी असे मराठी मुलांचे कार्यक्रम ठेवले होते. एमएमएलए मराठी मुलांचे कार्यक्रम आयोजित करत असते, त्यामुळे इथे जे मराठी मुलं असतात त्यांना आपले सणचे महत्व कळते. संक्रांतीसाठी कसे क्रिसमस साठी मेरी क्रिसमस म्हणतात आहे ना, आपण संक्रांतीला बोलतो तिळगुळ द्या, गोड गोड बोला. ओके, आता प्रोग्राम सुरू करायचा का? हो, आपले कोणत्याही प्रोग्रामची सुरुवात गणेश वंदनाने होत असते तर म्हणून आता ह्या प्रोग्रामची सुरुवात गणेश वंदनाने होते. जे फ्रीडम फायटर्स होते भारताचे किंवा शिवाजी महाराजांचे गड किल्ले होते आणि शिवाजी महाराजांबद्दल माहिती होती अशी एक स्पर्धा होती जी मुलांची, त्याच्यामध्ये मुलांनी असे भाषण केले होते त्याच्याबद्दल. त्यांनी तरुणांना इंग्रजांविरुद्ध क्रांती करण्यासाठी ते प्रेरणा देऊ लागले. स्वातंत्र्य इंग्लंडला शिकण्यासाठी गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात असताना तेथील मावळ्यांसोबत उन्हा पाण्यात भटकत होते. जन्म 1624 मध्ये राजघराच्या पायथ्याशी भूतंजय येथे झाला.
छोट्या मुलांच्या डान्सेसनी, कवितांनी किंवा अजून वेगवेगळ्या छोट्या मुलांच्या परफॉर्मन्सनी हा कार्यक्रम जो होता तो खूप अजून चांगला होत गेला. मागच्या वर्षी मंडळाला 50 वर्ष पूर्ण झाली आणि हे 2 वर्ष ही टीम जी होती ती काम करत होती आणि या वर्षी नवीन टीम क्रिएट झाली, नवीन टीम जॉईन झाली. ही सर्व मंडळी व्हॉलंटिअर करत असतात आणि खूप छान छान प्रोग्राम आणत असतात. अमेरिकेत राहणाऱ्या मराठी लोकांसाठी हे लोक खूप छान छान प्रोग्राम आयोजित करतात. मराठी नाटकं असतात त्याच्यामध्ये, मराठी चित्रपट आयोजित करतात, मराठी सण साजरे करतात. त्यानंतर असे डान्स स्टोरीज आणि अजून वेगवेगळे परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाले. हा जो डान्स होता तो माझ्या मम्मी पप्पांचा डान्स होता आणि तुम्हाला समजा पूर्ण डान्स बघायचा असेल तर मी खाली लिंक पण दिली आहे आणि यूट्यूब चॅनलवर पण हा असा व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा आमचा मकर संक्रांतीचा MMLA प्रोग्राम आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.